नमस्कार मित्रांनो ओ यू टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर पोलीस भरतीबद्दल एक न्यू अपडेट आहे तर पोलीस भरतीचे जे काही तिकीट आहे ॲडमिट कार्ड ते जनरेट झालेले आहे तर भरपूर जणांचे तिकीट जे आहे ते आता तुम्ही जे आहे निघणे सुरू झालेले आहे तर घरबसल्या तुम्ही तुमच्या प्रकारे कशाप्रकारे तिकीट डाउनलोड करू शकता त्याबद्दल आज आपण यामध्ये माहिती पाहणार आहे तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधला क्रोम ब्राउजर ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलची जी स्क्रीन आहे ते सर्वप्रथम डेस्कटॉप साईट करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही जे काही फॉर्म भरता वेळेस तुमचे जे काही नेम किंवा तुम्ही तुमची जे काही ईमेल आय डी आहे ते तुम्हाला इथं टाकायची आहे त्यानंतर तुमचा जो काही पासवर्ड आहे जे तुम्ही फॉर्म भरता वेळेस क्रिएट केला होता ते पासवर्ड तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर इथं कॅपच तुम्हाला जशाच्या तसा तुम्हाला इथं फिल करून घ्यायचं आहे तर आपण इथं कॅपच जे इथं फिल करून घेऊया त्यानंतर जे आहे तुम्हाला तुमची जे काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ईमेल आय डी आणि पासवर्ड तुम्हाला इथं टाकून द्यायचं आहे तर माझा जो काही ईमेल आय डी आणि पासवर्ड आहे तर मी इथं एंटर करून घेत आहे त्यानंतर जे आहे ईमेल आय डी आणि पासवर्ड एंटर केल्यानंतर तुम्हाला इथं कॅपच जे आहे ते पुन्हा रिफ्रेश होईल तर कॅप्च जे आहे व्यवस्थित तुम्हाला इथं इंटर करून घ्यायचं आहे तर आपण ज्या इथं कॅप्चर जे आहे इथं इंटर करून घेऊया तरीसुद्धा तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्यानंतर लॉग इनवरती क्लिक करायचं इन इन आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही फॉर्म आहे तिथं लॉग इन होईल त्यानंतर तुम्हाला इथं जे काही कॉर्नरला हे ऑप्शन दिसेल तुमचं जे काही प्रिंट हॉल तिकीट म्हणून तर इथं जनरेट व्हायचं राहिलेलं आहे तर ज्यांचं तिकीट जनरेट झालेलं आहे त्यांनी तुमचं जे काही हॉल तिकीट आहे तिथं प्रिंट आउट मारून घ्यायचं आहे तर भरपूर स्टुडंटचं जे आहे काही जे आता ज्या भरती सुरू झालेली आहे तर त्यांचे जे काही हॉलटिकीट आहे ते इथं जनरेट होणे सुरू झालेले आहे तर तुमचा दोन किंवा तीन दिवसानंतर जनरेट होईल तर तुम्हाला अशा प्रकारे चेक करायचा की तुमचं टिकीट डाउनलोड होणार की नाही तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता